कसे तुम्ही सर्व? माझं नाव जयदीप जाधव, तर स्वागत आहे अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कार ॲक्सेसरीज बद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आपण सिद्धनायक कार ॲक्सेसरीज नेहरू नवी मुंबई या ठिकाणी शूट करतोय आणि आपल्याकडे ब्रँड न्यू अर्टिका गाडी आलेली आहे। VXI कंपनी CNG व्हाईट कलरमध्ये गाडी आहे, VXI गाडी आहे आणि VXI गाडीला आज आपण ZXI टॉप एंड मॉडेलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। त्या गाडीमध्ये काय काय फिटिंग केलेत, काय काय ॲक्सेसरीज लावल्यात त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपले सिद्धिविनायक कारचे ओनर आहेत मनोज पाटील सर। वेलकम टू सिद्धिविनायक कार ॲक्सेसरीज मध्ये स्वागत आहे मित्रांनो। नवी मुंबई मध्ये आपण घेऊन आलोय अर्टिगा न्यू, ओके, जे एक वेगळाच लुक हिला दिला आहे। इंटिरियर एक्सटिरियर दोन्ही पण हिच्यात भरपूर काम केलं आहे, मॉडिफिकेशन केलं आहे, भरपूर काम केलं सर। हा, थोडासा हिला वेगळा एक लुक दिल्याचं हे केलं आहे। त्याच्यानंतर काय काय काम केलंय तुम्हाला एक एक हिच्यात सांगतो। सांगा सर काय स्टार्ट करूया हेडलाईट पासून। हिच्यामध्ये जे आहे DRL टाकली आहे, हेडलाईट DRL, ओके, जे इंडिकेटर आणि व्हाईट दोन्ही पण आहे, ओके। त्याच्यानंतर स्मार्ट कंपनीचे प्रोजेक्टर हिच्यात इन्स्टॉल केलेले आहे, अच्छा, जे डबल कलर आहे, ओके, प्रोजेक्टर सुद्धा। त्याच्यानंतर बॉडी स्टायलिंग किट हिच्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे, जे MGB ची ओरिजिनल फ्रंट बॅक आणि साईड चारही साईडला इन्स्टॉल केलेली आहे। फिनिशिंग आणि क्वालिटी आणि याच्यात थोडासा हायलाईट दिलाय पर्सन ग्रीन, जे आपण सीट कव्हरला मॅचिंग केलेला आहे, तो थोडंसं साईड प्रोफाईलला पण आपण जे काम केलं आहे। अलॉय व्हीलसुद्धा याच्यात डायमंड कट लावलेले आहेत। त्याच्यानंतर हलका पर्सन ग्रीन टाईपमध्ये मोनोग्रामलाही सुद्धा लोगो लावला, लोगोचा काम केलेला आहे, जे खूप मॅचिंग असायसाठी। त्याच्यानंतर साईडला पण थोडंसं ग्राफिक्स दिलंय GT स्पोर्ट्स, डोर क्लाइडिंग दोरपट्टा हा सुद्धा याच्यात फुल ब्लॅक विथ क्रोम मध्ये लावलेला आहे, बरोबर। त्याच्यानंतर हँडल क्रोम हा सुद्धा गॅलिओचा लावला आहे, कधी रस्ट वगैरे नाही पकडणार, बरोबर, खूप छान। लोअर गार्नेज जे येतो हँड पासून बॅक पर्यंत ही सुद्धा लावलेली आहे। हिच्यात युनिक आम्ही एक नवीन हा लावला, ऑटोग्लारचे जे डोर वायझर आहेत, डोर वायझर लावले, युनिक लावले, खूप छान दिसतात, म्हणजे एक लुक जे आहे याने वेगळाच येतो, वेगळा लुक येतो। त्याच्यानंतर जे आहे कर्टन सुद्धा लावलेत आपण, कर्टन पण लावलेले आहेत, बरोबर, बॉश कंपनीचे कर्टन्स, जे कर्टन्स म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी असतात, ऊन वगैरे नाही लागणार त्याच्यासाठी, बॉश कंपनीचे फुल आहेत शेवटपर्यंत जातात। MTech कंपनीचा गोफर कॅरियर सुद्धा हिच्यात लावल्या गेलेला आहे, बरोबर, कॅरियर सुद्धा लावला आहे। जे आहे इन्फिनिटी टेल लाईट सुद्धा आपण इन्स्टॉल केलेले आहेत, ओके, जे मध्ये LED मध्ये जे याचा इंट्रोस्पेक्शन जे आहे खूप चांगला आहे, जबरदस्त आहे सर। हा, त्याच्यानंतर जे मागचं पॅनल आहे XL6 सारखं पॅनो ब्लॅक केलेलं आहे, बरोबर, आणि जे स्टायलिंग किट आहे क्रोम सुद्धा लावले शेवटपर्यंत। हा, स्पॉयलर पण लावला आहे हिच्यात, बरोबर, जे मागचा छोटा स्पॉयलर येतो फुल क्रोम मध्ये ते सुद्धा लावलेला आहे, वर सुद्धा स्पॉयलर लावला आहे। नंतर स्पॉयलर जे आहे बॉडी कलर हा सुद्धा हिच्यात इन्स्टॉल केलेला आहे, खाली स्किट प्लेट सुद्धा लावला आहे। मागची जी किट आहे ही सुद्धा मागे पण इन्स्टॉल केलेली आहे। त्याच्यानंतर रिफ्लेक्टर लाईट सुद्धा हिला लावली गेली। मित्रांनो, जी गाडी आपण बाहेरनं बनवली आहे तशीच आतमधनं सुद्धा आपण गाडी बनवली आहे, जे एक लुक लक्झरी लुक हिच्यामध्ये देण्याची कोशिश केली आहे। आणि तुम्हाला काम हिच्यामध्ये आतमधनं काय काय केलं आहे ते दाखवतो। एक तर फर्स्ट जे आहे डोर ट्रिम मारण्याची पद्धत आमची बघा, जी आहे एकदम स्टिचिंग आणि क्वालिटी आणि फिटमिंग जी आहे एकदम खूप छान आहे, एकदम कट टू कट आहे। त्याच्यानंतर ड्युएल टून जे पॅनो ब्लॅक वुडन किट दिलेली आहे ही सुद्धा याची पण क्वालिटी बघा, डबल टूनचीच आहे, पर्सन ग्रीन विथ ब्लॅक ही सुद्धा याच्यात केलेली आहे चेंज 12 पीसची। त्याच्यानंतर एक एक तुम्ही चेकआउट करा दादा, जे स्टेरिंग रॅप हॉर्न पॅड मॅटिंग सीट कवरची जी क्वालिटी आहे, जसं गेअर नॉब झाला, गेअर नॉबच्या खालती जे आमरेस्ट आहे, आमरेस्ट बघा, सीट कवर बघा, क्वालिटी जी आहे भरपूर चांगली आहे, क्वालिटीसाठी काही टेन्शन नाही। आणि जे कॉम्बिनेशन दिलं आहे गाडीमध्ये बेज कलर विथ पर्सन ग्रीन, या गाडीला बेज कलर तर इंटिरियर आहेच पण एक लुक बेज आणि पर्सन ग्रीनचा एक वेगळाच लुक येतो, जे VIP लुक आहे तो खूप छान येतो। कप प्लेट पण लावली गेलेली आहे जी अर्टिगाची आहे।
ब्लू कलरमध्ये. मित्रांनो, जे मॅटिंग आहे हा सुद्धा डबल कलरच आहे, बेज आणि फरसन ग्रीन 7D मॅट्स. चेकआउट करा तुम्ही, एक एक स्टिचिंग आणि क्वालिटी खूप सुंदर आहे, चांगली आहे, काही नाही. आणि सीट कवरची जी क्वालिटी आहे, आमरेश झाला सीट कवरमध्ये, क्वालिटी एकदम म्हणजे कोणी बोलू नाही शकत हा बाहेरनं काही फिट केलं काय. क्वालिटी वगैरे सीट कवरची पण भरपूर खूप छान आहे. डोर ट्रिमची सुद्धा ही क्वालिटी एकदम कट टू कटच आहे. तर मित्रांनो, अर्टिगा गाडीचे आपले मालक आहेत दिनेश गावडे सर, नमस्ते सर, जे अलिबागवरून आले नवी मुंबईमध्ये आपली गाडी मॉडिफायर करायला. सर, दिनेश सर, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मला पहिल्यांदा सांगा सर, तुम्ही इथे आला कसा, तुम्हाला रेफरन्स कुठे मिळाला? मी युट्यूब थ्रू यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अच्छा, गाडीचा व्हिडिओ बघितला? हो हो. गाडीचं काम खूप सुंदर झालेलं आहे. अच्छा. हा, कामाची जी फिटमेंट आहे ती सुद्धा चांगली आहे. ओके. हा, मी इतरांकडे काम करण्यापेक्षा तुम्ही यांच्याकडे नक्की येऊन बघा. बरोबर बरोबर. हा, काम सुद्धा चांगले आहे. आता जे काही काम झाले ते हो सॅटिस्फॅक्टरी, काही प्रॉब्लेम नाही. पाहिजे होतं ते लावून दिलं? हो हो हो, काही प्रॉब्लेम नाही, भरपूर चांगले झालेलं आहे. आणि जे काही मटेरियल्स वगैरे लावले त्याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली? हो, खूप चांगली आहे, खूप चांगली आहे, काही काही प्रॉब्लेम नाही. आपले जे ऑडियन्स बघतात त्याला तुम्ही, त्यांना तुम्ही रिकमेंड कराल? हो नक्की. तुम्ही इतरांकडे जाण्याऐवजी इथे येऊन नक्की बघा, त्यांच्याकडे कोटेशन काढा आणि नंतर तुम्ही डिसिजन घ्या. बरोबर. कारण का यांची फिटमेंट आणि प्राइस आणि यांचं कोटेशन वगैरे काही इफेक्टिव्ह आहे, म्हणजे खूप चांगलं आहे. चला, इतरांच्या बाबतीत खूप चांगलं आहे. मला पण काही आवडलं का नाही काम? हो, काम वगैरे जे तुम्ही थोडेफार पण केलं खूप चांगलं झालं. खूप चांगलं म्हणजे तुम्हाला गाडी एकदम जे आणली होती आणि आता घेऊन जात आहे तर काय वाटतंय तुम्हाला? चेंजेस आहेत, भरपूर चेंजेस केले ना, आणि खूप छान वाटलं. आमचे जे युट्यूब वरती जे बघतायत त्यांना तुमचं काय म्हणजे, तुम्ही यायला म्हणणार आमच्याकडे? हो नक्की. मला आम्हाला तरी असं वाटतं की कमी बजेटमध्ये खूप चांगलं काम झालं, तर सजेशन असं असेल की येणाऱ्यांनी पहिले इकडेच येऊन काम करावं. म्हणजे आतमध्ये जे फरसन ग्रीन मला बोलले, मला फरसन ग्रीन आणि बेज कलर पाहिजे, ते सजेशन दिलं. मग बोलले मला क्रोम लाईनचे, फुल क्रोम लाईन डोर वायझर पाहिजे होतं, गोफार पाहिजे होतं, DRLs, प्रोजेक्टर किट वगैरे सर्व सरांना दिलं आणि एकदम डिस्काउंटमध्ये दिलं, बजेटमध्ये सरांच्या बसून दिलं. सर्व जे भी दिलं एकदम ब्रँडेड वस्तू दिली आहे, क्वालिटी दिली आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही काम करायचं असेल तर नक्कीच या सिद्धिविनायक कार एक्सेसरीज मध्ये एकदा भेट द्या, जे पण असेल आम्ही करून देऊ काम. तर हीच कशात आहे सिद्धिविनायक कार एक्सेसरीजची, तर तुम्हाला पण तुमची गाडी अशीच मॉडिफाय करून घ्यायची असेल, लोअर मॉडेलला टॉप मॉडेल करायची असेल, सर या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर, सरांचा नंबर सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.